नमस्कार. घरामधील बाथरूम किंवा टॉयलेट स्वच्छ नसतील तर अजिबात प्रशस्त वाटत नाही, तर यांना स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. आम्ही इथे नवीनच राहायला आलेलो आहोत. या अगोदर जे राहत होते त्यांनी खूप जास्त बाथरूम टॉयलेट अशा प्रकारे घाण केलं होतं आणि हे खूप जास्त घट्ट असे पाण्याचे दाग आहेत. कॅमेऱ्यामध्ये ते पिवळे दाग वाटत आहेत. पाण्याचे घट्ट दाग तर आहेतच, पण शेवाळल्यासारखी देखील ही फरशी झालेली आहे. नक्कीच तुमच्या जर बाथरूम मध्ये असे जुने घट्ट दाग झाले असतील तर तुम्ही याला कमीत कमी मेहनतीमध्ये काढू शकता. तेही घरातीलच आपण काही वस्तूंचा वापर करून एक लिक्विड तयार करणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा. तर इथे आपल्याला सुरुवातीला एक असं भांडं घ्यायचं आहे जे की आपण खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी वापरत नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून एक मोठा चमचा वॉशिंग पावडर टाकायचा आहे. तुम्ही इथे कपड्याची किंवा कोणती साबण जरी दुसरी वापरली तरी चालेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा तुम्हाला किराणा दुकानात अगदी स्वस्तात मिळतो, 10 ते 15 रुपयाला भरपूर येतो. आणि एक्सपायर झालेला जर तुमच्याकडे असेल तर तोही तुम्ही यामध्ये टाकलात तरी चालेल. तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर 1 ते 2 लिंबू यामध्ये तुम्ही नक्कीच पिळा. सध्या माझ्याकडे नाही त्यामुळे मी यामध्ये टाकलेलं नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हार्पिक. हार्पिक आपण टाकणार आहोत भरपूर, जसं 4-5 चमचे तरी यामध्ये नक्की टाका. आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे हे पूर्ण असं फेस तयार होतो आणि थोड्या वेळानंतर हा फेस जो आहे तो पण शांत खाली बसतो. तर त्यामुळे याला व्यवस्थित हलवून घ्या. आणि त्यानंतर आपण आता टॉयलेट बाथरूम क्लीन करणार आहोत. तर हँडग्लोव्ज मी इथे घालत आहे. तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही एखादी पॉलिथिन जरी हाताला बांधली तरी चालेल. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. हे खूपच जास्त पॉवरफुल इफेक्टिव्ह सोल्युशन आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही टाइल्स अगदी चुटकीसरशी साफ करू शकता. फक्त एखाद्या स्टीलच्या वस्तूवरती वापरू नका. स्टीलची वस्तू हार्पिकमुळे काळी पडते. दाग असलेल्या ठिकाणी आपल्याला हे सोल्युशन टाकायचं आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी आपण याला असंच ठेवून देणार आहोत. हे सोल्युशन टाकल्यानंतर इथे पाण्याचा अजिबात वापर करू नका. इथे मी अजून हे थोडंसं सोल्युशन बनवून घेतलेलं आहे जेणेकरून जेव्हा आपण याला घासू तर त्यावेळेस देखील याचा थोडाफार आपल्याला वापर करता येईल. त्यानंतर इथे असा एखादा ब्रश किंवा काराची घासणी किंवा जो बाथरूममध्ये आपण मोठा एक झाडू वापरतो तो जरी तुम्ही घेतला तरी चालेल. त्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला जे दाग आहेत किंवा शेवाळ आहे ते निघावं म्हणून आपण या एखाद्या झाडूने किंवा ब्रशने असं याला हलवून फक्त घ्यायचं आहे. अगदी जास्त आपल्याला इथे मेहनत करायची गरज पडत नाही. अगदी हलक्या हाताने आपण फक्त याला थोडंसं असं चोळून घेणार आहोत. तर पाहू शकता वर जे दाग होते ते तर अगदी सहज निघत आहेत. तर इथे आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात. जसं आपण यावरती पाणी टाकतो तसं आपल्याला यामध्ये रिझल्टही पाहायला मिळत आहे. अगदी आपण या ठिकाणी अजून ब्रशही वापरलेला नाही आणि हे 50% स्वच्छ झालेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात. तर हा भाग तर थोडाफार स्वच्छ झालेला आहे. आता दुसऱ्या ज्या बाथरूमचे कोपरे आहेत तर ते आपण असं स्क्रबर घेणार आहोत आणि त्याने घासून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, पाण्याचे पांढरट जे क्षाराचे दाग असतात ते पण छान व्यवस्थित निघतात. कारण की ब्रशने आपण हलकं हलकं जर घासलं तर वर दाग निघतात पण पांढरट दाग तसेच राहतात. त्यामुळे ताराचा एखादा स्क्रबर घ्या आणि त्याने व्यवस्थित घासून घ्या जेणेकरून हे जे लिक्विड आहे ते पण आपल्याला हे क्लिनिंगसाठी खूप कामी येतं. ताराच्या घासणीमुळे सर्व दाग स्वच्छ होतात. तर पाहू शकता तुम्ही पूर्ण या ठिकाणी आपण स्वच्छ केलेली जागा आणि जिथे आपण स्वच्छ नाही केली ती जागा किती फरक जाणवून येत आहे. आणि हे जे लिक्विड आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळेस बनवायची गरज नाही. एकदा तुम्ही बनवून बॉटलमध्ये भरून जर ठेवलं तर जेव्हा पण तुम्हाला क्लिनिंग करायची असेल त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता. अगदी टॉयलेटमध्ये असो किंवा बाथरूममध्ये तुम्ही याचा सहज वापर करून जे तुमचं तासाभराचं काम आहे ते अगदी चुटकीसरशी करू शकता. आता इथे तर हे खूप जास्त बाथरूम घाण झाली होती त्यामुळे आपण याला स्क्रबरने घासून घेत आहोत. पण जर तुम्ही दररोज बाथरूम स्वच्छ करत असाल तर हे लिक्विड टाकून फक्त एक ब्रश फिरवला की आपलं काम अगदी सहज सोपं होतं. अजिबात आपल्या बाथरूममध्ये पाण्याचे दाग होत नाहीत. चिवट चिकट दाग जे आहेत ते पण होत नाहीत आणि या टाइल्स नव्यासारख्या चमकत राहतात. तर इथे आपण याला असं स्वच्छ केलेलं आहे. इथे तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल की अजिबात मी इथे प्रेशर देऊन याला साफ करत नाही. सहज आपण यावरती असा हात फिरवून घेत आहोत आणि हे जे दाग आहेत चिवट चिकट ते सहज साफ होत आहेत. अजिबात मेहनत लागत नाही. नक्की ट्राय करा. आता वरती ज्या टाइल्स आहेत त्याला देखील आपण याच पद्धतीने साफ करणार आहोत. मी छोट्या भांड्यात लिक्विड बनवलं होतं म्हणून 2 वेळा लिक्विड बनवलेलं आहे. एक तर मी सुरुवातीला लिक्विड टाकलं, दुसरं आपण
स्क्रबर वरती थोडस लिक्विड घेऊन ज्या साईडच्या टाइल्स असतात त्याला क्लीन करणार आहोत। तर पाहू शकता इथे देखील असे पांढरड दाग होतात। या टाइल्स तरी दिसायला थोड्याशा काळपट कलरच्या आहेत त्यामुळे एवढं ओळखून येत नाही, पण दुसऱ्या कलरच्या एखाद्या टाइल्स असतील तर खूपच लवकर हे पाण्याचे दाग दिसतात, जे की दिसायला खूप घाणेरडे दिसतात। आणि एकदा जर तुम्ही त्याला स्वच्छ करायचं टाळलं तर ते दाग वरचेवर एक त्याचा थर जमा होतो आणि खूप जास्त घट्ट होत जातात। त्यामुळे थोड्यात थोडंच तुम्ही याला क्लीन करा, जेणेकरून दाग जे आहेत ते अगदी सहज निघतील। दरवाजावरती जर पांढरे दाग झाले असतील पाण्याचे ते देखील आपण या सोल्युशनने साफ करू शकतो। त्यासोबतच बाथरूममध्ये आपण ज्या ठिकाणी साबण वॉशिंग पावडर असं काही ठेवतो ठेवून ठेवून ती जागा अगदी पांढरट होते, तर ती जागा देखील तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकता। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर पाहू शकता इथे ही पांढरट झालेली जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यासोबतच आपल्याला बाथरूमचे जे दरवाज्याच्या साईडचे कोपरे असतात देखील स्वच्छ करायचे आहेत। तर आपण इथे बऱ्याच वेळा पाहतो दरवाजा लावल्यानंतर दरवाजा व्यवस्थित लागत नाही, तर त्याचं एक रिझन होतं की जे थोडाफार जो कचरा असतो तो दरवाज्याच्या त्या ठिकाणी छोटी जी जागा असते त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि दरवाजा बाथरूमचा व्यवस्थित लागत नाही आणि आपल्याला वाटतं पाण्यामुळे दरवाजा फुगला की काय। पण एक छोटंसं तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर तिथे नक्कीच भरपूर कचरा अडकतो, त्या देखील दरवाजाचा प्रॉब्लेम होत असतो, तर ती जागा देखील स्वच्छ करा। त्यासोबतच आतमधील जो एरिया आहे तो ते देखील मी स्वच्छ करून घेत आहे ब्रशच्या मदतीने। पाहू शकता घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून आपण जे लिक्विड तयार केलं होतं त्यामुळे आपलं हे काम किती सोपं झालेलं आहे। आणि आपण जर याला असंच घासत बसलो असतो तर अजिबात हे दाग निघत नाहीत, भरपूर मेहनत लागते। आणि तुम्ही जर याला असं स्वच्छ करून घेतलं तर त्यानंतर शेवटी आपल्याला थोडंसं वॉशिंग पावडर घ्यायचं आहे आणि सर्व ठिकाणी असं वॉशिंग पावडर टाकून त्यानंतर इथे आपल्याला फक्त हलक्या हलक्या हाताने एकदा यावरती हात फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल थोडंफार जर कुठे काही राहिलं असेल तर पूर्णपणे स्वच्छ होईल आणि आपल्या ज्या टाइल्स आहेत त्या परत त्याची जी शायनिंग आहे ती येते। कारण की काय होतं आपण जे लिक्विड वापरलेलं आहे किंवा यामध्ये जे पाण्याचे दाग पडले होते त्यामुळे याची जी शायनिंग आहे टाइल्सची ती निघून जाते। तर आपण शेवटी जे असं वॉशिंग पावडर टाकून याला सहज असं चोळून घेत आहोत त्यामुळे ज्या टाइल्स आहेत त्याची चकाकी परत येते। नक्की ट्राय करा, खूप इफेक्टिव्ह मेथड आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो केली तर तुमची बाथरूम अगदी खूप जास्त नव्यासारखी चमकायला लागेल। स्वच्छ पाण्याने आता फक्त आपल्याला शेवटी याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता। या ठिकाणी किती जास्त दाग झाले होते ते पूर्ण दाग स्वच्छ झालेले आहेत आणि टाइल्स देखील खूप छान चमकत आहेत। एवढे जुने आणि घट्ट दाग अगदी आपण सुटकी शर्ची काढलेले आहेत। कमी मेहनतीत काम करायचं असेल तर हे सोल्युशन नक्की तयार करून ठेवा, तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल। आणि बाथरूम तुम्ही पाहू शकता अगोदर कशी होती आणि आता कशी किती छान चमकत आहे, नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा।